म्हातारपण सुखात जगण्यासाठी या गोष्टी अवश्य करा. नंबर एक, तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्येच राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतंत्र आयुष्य जगता येईल आणि त्याचा आनंदही घेता येईल. नंबर दोन, तरुणपणात काम करण्याची सवय लागलेली असते, त्यामुळेच हळूहळू सगळे अधिकार सोडून देणे सगळ्यात उत्तम. शांतपणे आणि तटस्थपणे जगायला शिकता आलं पाहिजे. नंबर तीन, म्हातारपण म्हणजे परावलंबी असणे हे आधी मान्य करा. आपण असे तरुण असल्यासारखं जोमाने राहायला जाऊ नका. नंबर चार, तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा. नंबर पाच, कोणावरही आंधळे प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची अजिबात घाई करू नका. नंबर सहा, सुनांच्या नवऱ्यांना जसं आवडेल तसं सुनांना राहू द्या. तुम्ही सुनांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका, काळाबरोबर बदलायला शिका. नंबर सात, तुमच्या मुलांच्यावर तर अजिबात अवलंबून राहू नका की ते तुमचे उर्दब काळात सेवा करतील, कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. नंबर आठ, तुम्ही कोणाला काही समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही माणसं मरताना देहदान करतात, मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात, तसेच म्हाताऱ्या माणसांवरही मरण्याच्या अगोदर कुटुंबात प्रयोग सुरू असतात. रुग्णालयात तो देह तक्रार करतो का? नाही. तशी आपणही कुटुंबात तक्रार करायची नाही, घरामध्ये हक्क गाजवायचे नाहीत. कर्तेपणा सोडून द्यायला शिका. कुणालाही उपदेश करायला जाऊ नका. घरातल्यांना आवडेल तितकंच त्यांच्यावर प्रेम करा. नंबर नऊ, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अशा लोकांना समावेश करा ज्यांना तुमचं जीवन आनंदी पाहायचं आहे, म्हणजे तुमच्या शुभचिंतकांना जवळ ठेवा किंवा तुम्ही त्यांच्याजवळ राहा. नंबर दहा, स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतेही अपेक्षा ठेवू नका. अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील कोणतीच अपेक्षा ठेवू नका. नंबर अकरा, घरात कोणी नवीन आले की लगेच त्यांची पंचायती सुरू करू नका. नंबर बारा, तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे राहिलेले आयुष्य तुमच्या पद्धतीने अगदी आनंदाने जगा. नंबर तेरा, आपला काळ आता गेला, आताची ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते, पण ती तिच्या जागी बरोबर आहे. पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल. नंबर चौदा, आपण तरुण असतानाच्या काळात जर मोबाईल फोन स्मार्टफोन असते तर आपणही हेच केलं असतं की नाही? अहो, इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सअप फेसबुक वापरतोच ना. मग ही तरुण पिढी आहे, काळ घडवतो आणि काळच बिघडवतोही. नंबर पंधरा, शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलापासून वेगळेच राहा. त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचेच दुरावाल. नंबर सोळा, म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका. नंबर सतरा, लोकांचं ऐका पण स्वतंत्र विचारांच्या आधारेच निर्णय घ्या. नंबर अठरा, प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काहीही मागू नका. देवाकडे काही मागितलं तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा. नंबर एकोणीस, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका. वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास तर होतच राहणार, ते स्वीकारायला शिका. नंबर वीस, तुमचं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. नंबर एकवीस, दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा. त्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छाही वाढेल. नंबर बावीस, कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा. नंबर तेवीस, आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजीसुद्धा राहत नाही, यावर विश्वास ठेवा. नंबर चोवीस, सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा, निवृत्तीची आठवण ठेवा. नंबर पंचवीस, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.